रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर चांगलाच वाढलाय. जिल्ह्याच्या सर्वच भागात आता पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी देखील कोसळत आहेत. रायगडच्या उत्तर भागातील म्हणजेच अलिबाग पेण पनवेल कर्जत भागात पावसाचा जोर अधिक आहे तर दक्षिणेत कमी दिसत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले, मात्र लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक नसल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता. सावित्री, काळ, गाढी, भोगावती, गांधारी या नद्यांची पाणी पातळी वाढली असून कुंडलिका नदीनं पाण्याचे इशारा पातळी ओलांडली आहे. आज सकाळी संपलेल्या या 24 तासात जिल्ह्यामध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुरुडमध्ये सर्वाधिक 154 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.